हॅलो पॅरेंट्स, हा व्हिडिओ आहे त्या पॅरेंट्ससाठी ज्या पॅरेंट्सची खूप रिक्वेस्ट होती की मॅडम, लहान मुलांना, पहिलीच्या अगोदरच्या मुलांना शाळेत घालण्यापूर्वी आम्ही नेमकं काय काय शिकवलं पाहिजे यावरसुद्धा एक व्हिडिओ बनवा. तर पॅरेंट्स, हा व्हिडिओ त्या सर्व पॅरेंट्ससाठी आहे ज्यांची मुलं जी आहेत ती लहान आहेत, आणखी त्यांनी त्यांना शाळेत घातलेलं नाही किंवा जस्ट घातलेलं आहे, तर अशा ह्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे, तर लहान मुलांना जर आपण त्यांचा पाया पक्का केला तर त्यांचं अक्षर खूप सुंदर होऊ शकतं, तर त्यांचं इंग्रजी खूप चांगलं होऊ शकतं, त्याचबरोबर त्यांचा पक्का पाया जर असेल, म्हणजे या सर्व गोष्टी तुम्ही केल्या तर त्यांचा पायाच पक्का होणार आहे. आणि अर्थात आपल्याला माहिती आहे, पाया जर आपण पक्का करून घेतला मुलांचा तर त्यांची जी होणारी इमारत आहे तर ती अगदी मजबूतच होईल. सो त्यासाठी आपल्याला काय करता येईल की पहिलीच्या अगोदरची मुलं आहेत त्यांना आपण काय काय शिकवलं पाहिजे, शाळेत जाण्याच्या अगोदरची जी मुलं आहेत तर त्यांची आपण काय काय तयारी करून घेतली पाहिजे, जेणेकरून आपण त्यांना शाळेमध्ये घातल्याच्या नंतर त्यांचा जो सर्वांगीण विकास आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. चला तर मग बघूया आपण साधारणतः 2 ते 4 वर्ष वयोगटातील मुलांना काय काय शिकवायला पाहिजे, जेणेकरून त्यांचं अक्षर सुंदर होईल, जेणेकरून की त्यांचं इंग्रजीचा पायासुद्धा पक्का होईल. चला तर बघूया. व्हिडिओ अतिशय अतिशय सुंदर आहे. पालकांना, अगदी लहान मुलांना घरच्या घरी करता येण्यासारख्या सर्व गोष्टी मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे. सो हा व्हिडिओ काळजीपूर्वक सर्वांनी पहा, जेणेकरून की जी मुलं घरी आहेत, लहान आहेत, तर त्यांना पालक अतिशय उत्तमरित्या या पद्धतीनं ते शिकवू शकतात. सो चला तर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं तुम्ही शिकवणार आहात. पहा पॅरेंट्स, सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट जी असते आणि ती म्हणजे मुलं लहान असतात. सो मुलं जेव्हा 2 वर्षाची असतात त्यावेळेस त्यांचे अजून हाताचे मसल्स जे आहेत ते व्यवस्थित स्ट्रॉंग झालेले नसतात, ते मजबूत झालेले नसतात. सो पहा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, बघा अशा पद्धतीनं तुम्हाला रवा घेतलेला आहे मी इथे. तुम्ही रवा घेऊ शकता किंवा तुमच्याकडचं कोणतंही तुम्ही एखादं धान्य घेऊ शकता. आणि हे धान्य घेतल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं आहे, तर मुलांचे बोटाचे जे मसल्स असतात ते जर स्ट्रॉंग असतील तर त्यांचं अक्षर खूप सुंदर होतं. तर मुळात आपण इथे चुकत असतो, आपण लहानपणापासून मुलांच्या या गोष्टींकडे लक्ष दिलेलं नसतो. सो तुम्ही या पद्धतीनं मुलांच्या ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकता. जे मुलं की अपेक्षा मोठी आहेत त्यांनासुद्धा ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करून घेऊ शकता, जेणेकरून की त्यांचे जे बोटांची मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतील. सो बघा काय करायचं आहे. सो सुरुवातीला मुलांना अशा प्रकारच्या स्टँडिंग लाईन्स असतील किंवा स्लिपिंग लाईन, म्हणजे की उभ्या रेषा, आडव्या रेषा किंवा अशा प्रकारचे शेप काढून घ्या त्यांच्याकडनं, की ज्यामधनं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे अर्ध गोल असेल किंवा असा गोल शेप असेल, अशा पद्धतीनं मुलांकडनं. आता मुलांना ह्या ॲक्टिव्हिटी खूप आवडतील, तुम्ही याच्याऐवजी बारीक वाळू पण घेऊ शकता. सो या मेथडने जर तुम्ही अशा पद्धतीनं मुलांना करून दाखवलं तर सेम त्यांना करायला लावा. सो या पद्धतीनं ते बोटांनी जेव्हा मुवमेंट्स करतील त्यावेळेस त्यांचे बोटं जे आहेत ते अगदी मजबूत होतील. मुलांना हे जर समजणं गेलं तर तुम्ही एकच, लहान मुलं असतील त्यांना समजत नसेल सपोज, तर तुम्ही कुठलाही एक शेप काढून द्या त्यांना, कुठलाही एक शेप, आणि त्याला सांगा की याच्यावर अशाच पद्धतीनं तू पण तुझ्या बोटाने कर बेटा. सो या पद्धतीनं एकतर मुलं ही ॲक्टिव्हिटी करण्यात खूप रममान होतील, सो ती एंगेज पण राहतील, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे हे जे बोटांचे मसल्स असतात हे त्यांचे मजबूत होतात. आणि हे बोटांचे मसल्स व्यवस्थित मजबूत झाले की त्यांचं हँडरायटिंग सुधारतं. सो बघा या पद्धतीनं मुलांकडनं ह्या गोष्टी, ह्या ॲक्टिव्हिटी करून घ्या. खूप शेप तुम्ही वेगवेगळे देऊ शकता, यासाठी तुम्ही मुलांना अल्फाबेट्स देऊ शकता, 1 2 3 देऊ शकता. ओके, या पद्धतीनं मुलाला 1 द्यायचं आहे, त्याला सांगा 1, म्हण बेटा 1. सो या पद्धतीनं तुम्ही मुलांना लेटर्स घेऊ शकता तोंडी सांगत सांगत, किंवा तुम्ही शेप घेऊ शकता, लाईन्स घेऊ शकता, जेणेकरून मुलांच्या स्ट्रेट लाईन, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन अशा ह्या लाईन्स पण पक्क्या होतात, अशा तिरक्या लाईन्स, ह्या लाईन्स पण मुलांच्या पक्क्या होतात आणि बोटं मजबूत होतात. ओके, सो ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे पहा, जी की मुलांचे बोटं मजबूत करण्यासाठी आपल्याला उपयोगात येणार आहे.
त्यानंतर मुलांचे आणखी मसल स्ट्रॉंग करण्यासाठी मी तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज सांगणार आहे. पहा, मुलांना तुम्ही बॉलच्या मदतीनं तुम्ही मुलांना शिकवू शकता. पहिले बॉल धरायला लावा, त्यांना बॉल कॅच करायला लावा. पहिले मोठा बॉल द्या हातामध्ये, जेणेकरून आणि ते कॅच करायला लावा. त्यांच्याकडे फेका, त्यांना कॅच करायला लावा. सो अशा पद्धतीनं मुलांचे जे बॉल पकडतील ते, तर त्यांचे मसल्स स्ट्रॉंग होतील. त्यानंतर मोठा बॉल वापरल्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा मोठा छान पकडता येऊ लागला की छोटा बॉल द्या. त्या छोट्या बॉलने त्याला कॅच कॅच खेळा त्याच्यासोबत, म्हणजे त्यांचे बोटांचे मसल्स जे आहेत ते खूप स्ट्रॉंग होऊ शकतात. ओके, सो त्याच्यानंतर एक नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे की ज्या ॲक्टिव्हिटीच्या सहाय्याने बघा तुमच्या मुलांचे मसल्ससुद्धा स्ट्रॉंग होतील आणि त्याच वेळेस तुम्ही मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रोक शिकवू शकणार आहात. ओके, सो बघा ती ॲक्टिव्हिटी आपण कशा पद्धतीनं करणार आहोत. सपोज तुमच्याकडे अशा प्रकारची नोटबुक असेल किंवा तुमच्याकडे अशी ड्रॉइंग बुक जर असेल तर तुम्ही ड्रॉइंग बुकवरसुद्धा ही ॲक्टिव्हिटी करून घेऊ शकता. सो मुलांना तुम्ही आता समजा तुम्ही स्टँडिंग लाईन दिलेली असेल तर मुलांना अशा लाईन्सचे बुक्स पण मिळतात मार्केटमध्ये, पण मी तुम्हाला घरच्या घरी सांगते आहे. सो या पद्धतीनं मुलांना असे डॉट 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 काढून द्यायचे. आडव्या लाईन्ससाठी आडवे डॉट काढून द्या मुलांना, उभ्या लाईन्ससाठी उभे डॉट काढून द्या, स्लँटिंग लाईन्ससाठी असे तिरक्या रेषा असलेले काढून द्या. आणि मुलांना काय करा की अशा प्रकारचे तुमच्याकडे क्रेयॉन्स असतील, ओके, खडू असतात कलरचे, तर ते तुम्ही घेऊन, कारण मुलांना ना अशा छोट्या पेन जर एकदम सुरुवातीला दिलात तर ती पकड येत नाही बरोबर. तुमची मुलं जर पकडू शकत असतील तर इट्स ओके, तुम्ही कोणतीही पेन देऊ शकाल. पण जर जमत नसेल तर अशा प्रकारचे क्रेयॉन द्या, जाड असतात ते, त्यामुळे त्यांना ते धरायला सोपं जातं. आणि त्यांना हे शिकवा तुम्ही या पद्धतीनं त्यांना कलर करायला किंवा ह्याच सेम लाईनवर अशा पद्धतीनं रेषा मारायला. बघा या पद्धतीनं मुलं खूप आनंदाने करतात. आणि यातनं काय होतं तर हँडरायटिंग अक्षर जे सुधारायचं असतं मुलांचं, किंवा खूप पालकांचं म्हणणं असतं की अक्षर आमच्या मुलांचं चांगलं नाही आहे, तर ही ॲक्टिव्हिटी जर मुलांकडनं लहानपणापासून तुम्ही करून घेतली तर बघा याच्यामधनं मुलांचे हे स्ट्रोक पण तयार होतात. म्हणजे मुलांना आपण उभी रेषा शिकवतो, आडव्या रेषा शिकवतो, ह्या पण शिकवायच्या आहेत मुलांना शाळेला जाण्याच्या पूर्वी. सो अशा प्रकारचे तुम्ही त्याला डॉट काढून द्या. ओके, सो तुम्हाला आता गोल अर्ध गोल शिकवायचं आहे, अर्ध गोलसाठी असा डॉट काढून द्या आणि त्याला सांगा तुम्ही एक एक प्रकारचा 10-10 एकाच सेम. आता तुम्ही समजा अर्ध गोल काढत असाल तर 10 अर्ध गोल काढा, मुलांना ते 10 वेळेस गिरवायला सांगा. सो अशा पद्धतीनं याच पद्धतीनं याच गोलवरून तो जाईल. या पद्धतीनं आपल्याला हा स्ट्रोक जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे. बघा आणखी एक काढून दाखवते. आता आपण एक गोल घेऊया, सपोज अशा पद्धतीचा गोल काढलेला आहे मी. सो हाच गोलवरून त्याला पाहून त्याला अशाच पद्धतीनं गिरवायला लावायचं आहे. सो यामुळे काय होतं की मुलांचा हा जो पेन पकडण्याची जी पद्धत असते, मी तुम्हाला योग्य मेथड पण सांगणार आहे पेन धरण्याची. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मी याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजीचं काय करायचं आहे, गणितासाठी तुम्ही काय करू शकणार आहात ते सर्व सांगणार आहे. सो पहा या पद्धतीनं तुम्हाला पेन धरायचा आहे, मार्कर पेन. सुरुवातीला लहान मुलांना या पद्धतीनं धरायला शिकवा. मी तुम्हाला पेन धरून दाखवते योग्य पद्धतीने. पहा हा पेन आहे. सो हे आपले तीन बोटं आहेत, हा आपला अंगठा, तर्जनी आणि हे मधलं बोट. तर हे दोन बोटांनी असा पेन पकडायचा आहे आणि हे मधलं जे बोट असतं हे बोट ह्याला खाले सपोर्टला द्यायचं असतं. सी हिअर, खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते ही. खूप मुलं खूप चुकीच्या पद्धतीनं पेन पकडतात त्यामुळे त्यांचं अक्षर चांगलं येत नाही. सो बघा याच पद्धतीनं हे माझे दोन बोटं इकडे आहेत आणि हे तिसरं जे बोट आहे मधलं ते मी पेनच्या खाले धरते आहे. ओके, सो या पद्धतीनं, म्हणजे बघा अशा पद्धतीनं हा जो पेन आहे तो आपल्याला धरायचा आहे, राईट. सो हे अशा पद्धतीनं. सो मुलांना याच पद्धतीनं आणि लिहित असताना शक्यतोवर ही करंगळी जी असते ती या पद्धतीनं जर राहिली, ठेवता आली तर फार उत्तम, जेणेकरून की अक्षर खूप सुरेख येतं आणि त्यांना सहज लिहिता येतं. सो या पद्धतीनं मुलांना तुम्ही स्ट्रोकही शिकवणार आहात शाळेला जाण्यापूर्वी. त्यांचे मसल्स पण स्ट्रॉंग होतात आणि त्यांचे हे सर्व स्ट्रोक जे आहेत ते पण त्यांना छान काढायला येतात. आणि सुरुवातीला शक्यतोवर क्रेयॉन पेन्सचा उपयोग करा, जेणेकरून मुलांना ते कलरफुल असतं, ते छान छान पण वाटतं त्यांना. आणि
मजा येते त्यांना, थोडंसं कलर करायचं आहे म्हटल्याच्यानंतर. सो तुम्ही या मेथडने ही पद्धत जी आहे ती तुम्हाला करायची आहे. सो बघा, आता ही झाली खूप बेसिक बेसिक गोष्टी मी सांगते आहे, परंतु दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या सगळ्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. ओके, सो बघा, आता याच्यानंतर तुम्ही जी नेक्स्ट गोष्ट करणार आहात की मुलांचं, आपल्याला माहिती असतं की मुलांना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवावं लागतं. सो बघा, तुमच्याकडे जर काही बुक्स असतील तर तुम्ही अशा प्रकारच्या बुक्सचा उपयोग करू शकता. मुलांना चित्र दाखवा, त्यातल्या गोष्टी सांगा, किंवा तुमच्याकडे अल्फाबेट्सचे वेगवेगळे काही बुक्स असतील तर तुम्ही त्या पद्धतीचे बुक्स, म्हणजे मुलांना हे चित्र वगैरे दाखवून, मग त्याच्यात अल्फाबेट्स असणारे असतील, जसे की मी इथे पण आहे माझ्याकडे बुक्स, हे बघा. सो अशा पद्धतीचे अल्फाबेट्सचे चित्र वगैरे दाखवून मुलांसोबत गमतीनं फक्त त्यांना सांगत राहायचं आहे. अभ्यास म्हणून ही गोष्ट घ्यायची नाही आहे सुरुवातीला. जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा किती सुंदर आहे ना, बघ बघ हे हेन दिसते, बघ कोंबडी आहे, बघ हे हे अंडे आहेत, हे घर पहा किती सुंदर आहे ना, यार घर आहे बरं का हे, याला इग्लू म्हणतात. सो अशा पद्धतीनं मुलांसोबत रिॲक्ट जर झालात, बघ किती किती सुंदर, किती छोटा हत्ती दिसतो आहे ना, पण खूप मोठा असतो बरं का. सो अशा पद्धतीनं मुलांना हे चित्र दाखवा, आणि त्यांना त्यांच्यासोबत तुम्ही जर हे चित्र दाखवत दाखवत त्यांना शिकवलं की बघ बॉल, बी है ना, कॅट है ही कॅट. सो अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना इंग्लिश वर्ड्स पण शिकवू शकता मुलांना. सहज सिम्पली त्यांना दाखवायचं आहे, पहा हे काय आहे बेटा, व्हॉट इज दिस, दिस इज ॲपल, ॲपल. त्याला सुरुवातीला म्हणा, पहा मुलं ना लहान असताना खूप ऐकत असतात, त्यामुळे तुम्ही जेव्हा मुलं लहान असतात त्याच वेळेस त्यांना जास्तीत जास्त गोष्टी जर शिकवल्या तर ही मुलं तुमची कच्ची कधीच राहत नाहीत, हँडरायटिंग चांगलं होईल. आता मी सांगते त्या पद्धतीनं तुम्ही इंग्रजी घ्या, त्यांचं गणित घ्या. सो मुलांचं तुमचा पाया इतका मजबूत होईल की तुमच्या मुलांचं काहीही चुकणार नाही, आणि ते मुलं जे आहेत ते टॉपर बनायला निश्चित ह्या सर्व गोष्टींची मदत होणार आहे. सो हे चित्र दाखवून अशा प्रकारचे मुलांना तुम्ही घेऊ शकता. गाणे असतात मुलांना, ते गाणे तुम्ही मुलांना म्हणून दाखवा. इंग्लिशमधले सॉन्ग जे असतात तर हे सॉन्ग्ससुद्धा तुम्ही मुलांकडनं घेऊ शकता. म्हणजे एक रीडिंग ॲक्टिव्हिटी तुम्ही इथे करू शकता. तुम्हाला सॉन्ग म्हणता येत नसतील सपोज, तर तुम्ही आजकाल मोबाईलवर सर्व आहेत, सो तुम्ही तेच गाणं जे तुम्ही चित्रात दाखवत आहात, तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्यातलं दाखवा, ते गाणं मुलांना ऐकवा, जेणेकरून की मुलांचं लिसनिंग जे आहे ते सुद्धा चांगलं होतं. बघा मुलांना, मुलं काय ऐकत असतात, कित्येक वेळेस तर ना मुलं ऐकतच नसतात. आपण बोलत असतो, टीचर्स शिकवत असतात, पण ते मुलं ऐकतायत का नाही ऐकतायत हेच कळत नसतं, कारण मुलं दुसरीकडेच कुठेतरी मग्न असतात. सो मुलांचं लिसनिंग पॉवरसुद्धा चांगलं करणं, बिल्डअप करणं आपल्याला आवश्यक असतं, म्हणजे त्यांनी व्यवस्थित ऐकलं पाहिजे. सो त्यासाठी मुलांना गाणे ऐकवा, किंवा तुम्ही अशा प्रकारे जेव्हा अल्फाबेट्स मुलांना सांगता की बेटा हे ए आहे, हे बी आहे, हे सी, हे डी, हे ई, तर ते मुलं ऐकत आहेत का हे पहा. त्यांना बोर होत असेल तर सरळ पुस्तक बाजूला ठेवा. लक्षात येतं आपल्या की आपल्या मुलांना बोर होत आहे का, कारण ती खूप लहान वयोगटातली आहेत, 2 ते 4 वर्ष वयोगटातली. सो बोर झालं बाजूला ठेवा. सो अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना गाणे वगैरे ऐकवू शकता, आणि गाण्यांच्या मदतीनं सुद्धा त्यांचा अभ्यास खूप चांगला होतो, लिसनिंग पॉवर बिल्डअप होते. बघा मी बेसिक 4 स्किल तुम्हाला सांगते आहे इथे, रीडिंग, रायटिंग, हे जे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आणि लिसनिंग. ओके, सो स्पीकिंग ॲटोमॅटिक नंतर होत राहते, परंतु ह्या ज्या 3 बेसिक स्किल्स आहेत, रीडिंग, रायटिंग, सो रीडिंग रायटिंग याच्यावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. सो ह्या 2 स्किल आपण कशा पद्धतीनं बिल्डअप करू शकतो, यासाठी आपण हे सगळा पाया सांगते आहे मी. खूपच छोटीशी गोष्ट वाटते ही, परंतु यामुळेच मुलांचा सगळा पाया पक्का होतो हे लक्षात घ्या. आता महत्त्वाच्या दुसऱ्या गोष्टीकडे वळूया, इंग्रजी विषय. आता इंग्रजी विषय, त्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला आणखी एक सांगायची राहिली. सो ती म्हणजे बघा, इथे कलर्स पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं, सो अशी मुलांना कलर्स असतात. इथे तुम्हाला मसल्स स्ट्रॉंग करून घेण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आहे ही, एक की कलर्स जे आहेत, हे कलर्समध्ये मुलांना असे बोटं घालायला लावून ते बोटांचे असे ठसे द्यायला लावा. सो या पद्धतीनं तुम्ही जर ही ॲक्टिव्हिटी घेतली तर तुमच्या मुलांची बोटांचे जे म्हणजे मसल्स आहेत त्या स्ट्रॉंग व्हायला मदत होते. आपण मुलांना कलर्स नाही खेळू देत, ते घाण करतात, अस्वच्छ होतं सगळं म्हणून, परंतु तुम्ही जवळ बसा, आणि जवळ बसून मुलांना अशा प्रकारे आपले जे बोटं आहेत वेगवेगळे, म्हणजे अगदी बोटाच्या सुरुवातीला फक्त हा पहिला भागच आपण त्याला डिप करायचा, आणि या पद्धतीनं तुम्ही त्याच्याकडनं असे ठसे मारून घेऊ शकता.
किंवा तुमचे बोटांचे दोन फिंगर्स असं लांब फिंगर्स पण घेऊ शकता अशा पद्धतीनं, किंवा तुम्ही अगदी पूर्ण बोटाला हाताला लावून असे पूर्ण फिंगरप्रिंट घेऊ शकता, तुम्ही फिंगर्सचे प्रिंट घेऊ शकता, किंवा पूर्ण तळव्याचे फिंगर्ससहित असे पण तुम्ही घेऊ शकता, पंजा ज्याला आपण म्हणतो. सो पंजाचे सुद्धा तुम्ही या पद्धतीनं फिंगर्स जे आहेत ते काढून मुलांकडनं इथे घेऊ शकता. सो ही जी गोष्ट आहे तर ती का आवश्यक आहे, तर मुलांचे मसल्स स्ट्रॉंग होतात, आणि मसल स्ट्रॉंग असतील लहानपणापासून आणि पेन योग्य पद्धतीनं धरला मुलांनी, तर मुलांचं हँडरायटिंग एकदम सुबक होतं, मग तो विषय कोणताही असो, मराठी हिंदी इंग्रजी कशातही लिहा, पण त्यांचं हँडरायटिंग खूप सुंदर व्हायला मदत होते. सो आता आपण नेक्स्ट वळणार आहोत इंग्रजी विषयाकडे. तर इंग्रजी विषयासाठी आपण काय करायचं आहे, सो इंग्रजी आणि गणित ह्या दोन विषयांसाठी लहान मुलांकडनं, म्हणजे शाळेत जाण्यापूर्वीच्या मुलांकडनं आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करून घेणार आहात बघा. विशेषतः त्यासाठी मी तुम्हाला काही फ्लॅश कार्ड्स बनवलेले आहेत. फ्लॅश कार्ड्स हे जे आहेत तर ते मुलांना खूप खूप इम्प्रेसिव्ह वाटतात, मुलांना खूप आनंद होतो, त्यांना ते काहीतरी अभ्यास करतायत असं अजिबात वाटत नाही. सो अशा प्रकारचे फ्लॅश कार्ड्स तुम्ही घरच्या घरी बनवायचे आहेत. मी A4 साईजच्या पेपरचा इथे उपयोग केलेला आहे बघा, आणि ह्या पेपर्सच्या सहाय्याने तुम्ही निश्चितच तुमच्या घरच्या घरी, कारण ना विकतचे आणले ना, किंवा तुम्ही आजकाल सगळं ऑनलाईन मिळत आहे, परंतु त्यामध्ये खूप पैसे वेस्ट होतात. आपण आत्ता एखादा वर्ष वापरतो आणि नंतर त्या कार्ड्सला कोणीच बघत नाही, आणि हे जर तुम्ही मुलांसोबत केलं तर मुलांना मजा पण येते की कशा पद्धतीनं आपण ते करत आहोत. तो मुलं पाहून मुलांवर हे संस्कार पण होतात की या पद्धतीनं आपण, आपली मम्मी बनवते तो आपणही काहीतरी बनवत आहोत, ते दोन तीन वेळेस पाहतात आणि नेक्स्ट टाईम तुमच्यासारखंच करायला लागतात. सो तुम्ही त्यांच्यासमोर हे कार्ड्स असे करू शकता. पहा हे जे कार्ड्स आहेत, आता इंग्रजीचा अभ्यास करायचा असेल तर बघा या पद्धतीने मी तुम्हाला सॅम्पल म्हणून इथे दाखवते. सो अल्फाबेट शिकवायचेत समजा मुलांना, तर या पद्धतीनं तुम्ही कार्ड्स बनवा. ए इथं मी कॅपिटल आणि स्मॉल दोन्ही पण लिहिलेले आहेत, सो या पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. मी स्मॉल लेटर्समध्ये एक शब्द लिहिलेला आहे, एक शब्द कॅपिटल लेटर्समध्ये लिहिलेला आहे, याचं कारण की तुमची मुलं कशा वयोगटातली आहेत, एकदम तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्ही त्यांना कॅपिटल लेटर्स सांगा सुरुवातीला. जनरली दोन्ही लेटर्स लिहावेत, मी असं सजेस्ट करेल की दोन्ही लेटर्स लिहा, कॅपिटल पण लिहा स्मॉल पण लिहा, कारण एकदा कॅपिटल शिकवले आणि पुन्हा मुलांना स्मॉल लेटर शिकवू लागलात तर मग मुलं कन्फ्यूज होतात, याला पण ए म्हणायचं आणि याला पण ए म्हणायचं. सो सुरुवातीलाच मुलांना दोन्ही पण लेटर्स लिहा, आणि इकडे लिहित असताना मी स्मॉल आणि कॅपिटल लिहिलेत, कारण तुमची मुलं खूप लहान असतील तर त्यांना एकदम स्मॉल लेटर्स कळणार नाहीत. सो त्यासाठी तुम्ही त्यांना कॅपिटल लेटर्स दाखवू शकता. जेव्हा त्यांचे स्मॉल लेटर्स पूर्ण कव्हर होतील तेव्हा त्यांना तुम्ही हे पण लेटर दाखवू शकता. त्यांना फक्त सांगण्यापुरतं इथं लिहायचं आहे आपल्याला की ए फॉर ॲपल, पण डिफरन्स मुलांना नंतर कळेल, तुम्ही तो सांगू शकता की हे कॅपिटल लेटर्स आहेत, किंवा हे मुलांना हे कळेल की अरे हे कॅपिटल्स आहेत तर हे इथे आहे. ओके, सो हा स्मॉल आहे तो हे इथे आहे. सो अशा गोष्टी मुलांच्या पक्क्या होऊ शकतात, तुम्ही त्या सांगायच्या पण आहेत. सो अशा पद्धतीनं बघा मुलांना सुरुवातीला हे अल्फाबेट शिकवा. अल्फाबेट्स शिकवणं झाल्याच्यानंतर अल्फाबेट शिकवत असताना हे दोन्ही पण त्यांचे जे वर्ड्स आहेत ते पण सांगा. ए ए ओके, याच्यासोबत तुम्ही आणखी त्याचे जे साऊंड आहेत तेही तुम्ही इथे ॲड करू शकता. सो पहा या पद्धतीनं जेव्हा थोडीशी मुलं मोठी होतील त्यावेळेस तुम्ही असे साऊंडही ॲड करू शकता. समजा तुमचे अल्फाबेट्स कम्प्लीट झाले, कम्प्लीट झाल्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं पण मुलांना पुन्हा शिकवू शकता. ए अ ॲपल, ए अ ॲपल, किंवा ए ॲ सांगितलं मोर करेक्ट, मोर करेक्ट, ए ॲ ॲपल. ओके, सो ॲ हा साऊंड त्यांना कळेल, एचा साऊंड ॲ. सो या पद्धतीनं तुम्ही आणखी घेऊ शकता मुलांना जेव्हा ती मोठी होतील. हां, सुरुवातीला मात्र तुम्ही हे अल्फाबेट्सच शिकवा, हे साऊंड शिकवू नका. थोडंसं मुलं मोठं झाल्यावर तुम्ही ह्याला याच कार्ड्सवर हे साऊंड शिकवू शकता. तर बघा त्यानंतर बी, सो बी ब इथं याही पद्धतीनं मुलांना सांगा. बी ब बॉल, बी ब बॉल, बी ब बॅट, या पद्धतीनं मुलांना शिकवा. मी फक्त सॅम्पल म्हणून दोनच कार्ड्स बनवून दाखवलेत, कार्ड्सने मुलांना खूप मजा येते. सो कार्ड्स तुम्ही लहान मुलांसाठी कार्ड्स हे मी एकाच शेपचे दाखवले बघा, अशा पद्धतीनं मी आणखी एक वेगळ्या शेपचं कार्ड बनवलं इथे.
सो अशा पद्धतीनं फिशचं बनवलं आहे, मुलांना छान खूप आवडेल. सो या पद्धतीनं फिशचे किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला कार्ड्स बनवता येऊ शकतात. तुम्हाला जो हवा तो शेप बनवा, मुलांना इंटरेस्टिंग वाटेल या पद्धतीनं. सो अशा पद्धतीनं वेगवेगळ्या शेपचे कार्ड्स तुम्ही बनवू शकता, चौकोनी, त्रिकोनी, है ना. सो असे शेपचे कार्ड मुलांना जरूर बनवा आणि त्याच्यावर मुलांना लिहायला पण लावा. ते बनवले तर मग तुम्ही याच्यावर लिही बरं बेटा वन, की सो समोर वन ठेवा पाहायला, ते वन पाहून लिहितील. सो अशा पद्धतीनं बघा, आता मॅथकडे वळूया. आता हे जे कार्ड्स मी तुम्हाला सांगितले तर ह्याचा मुलांना शब्द पाठांतरासाठी सुद्धा थोडंसं मोठं झाल्यावर चांगला उपयोग करून घेता येऊ शकतो. तुम्हाला हे कार्ड्स तुम्ही अगदी मुलं तुमचे 6वी 7वीला जाईपर्यंत तुम्ही फेकू नका, कारण या कार्ड्सचा उपयोग तुम्ही करू शकता. नंतरही बघा, ह्याच्या मागे बीचे सेंटेन्सेस लिहू शकता, बीचे आणखी वर्ड्स लिहू शकता बॅकसाईडला मोठी मुलं झाल्याच्या नंतर. सो कार्ड्स फेकू नका. सो मोठी मुलं झाल्याच्या नंतर कार्ड्सच्या मदतीनं तुम्ही मुलांना शब्दसुद्धा छान पद्धतीनं शिकवू शकाल. सो बघा, हे झालं इंग्रजीच्या बाबतीत. त्यानंतर 1 2 3 बेसिक मुलांचं जे असतं स्कूलमध्ये जाण्याच्या अगोदर, तर त्यासाठी हे 1 2 3 शिकवायचं आहे मुलांना, तर त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे कार्ड्स तुम्ही बनवू शकता. ओके, तर 1 2 मराठी इंग्लिश लिहिले मी, तुम्ही इथे 1 2 असं मराठीमध्ये पण लिहू शकता. आणि मुलांना मराठी मिडियमचे असतील तर तुम्ही इथे मुलांना 1 2 अशा पद्धतीनं त्यांना एक एक कार्ड दाखवा. आणि अशा पद्धतीनं बघा, हे 1 2 3 असे 10 जर मुलांचे 10 कार्ड बनवले आणि 9 कार्ड बनवले 9 आणि 10 घेताना 1 0 कार्ड बनवा. आणि अशा पद्धतीनं 10 मुलांना कार्डवरून, फ्लॅश कार्ड्सवरून तुम्ही मुलांना 1 2 3 शिकवू शकता. त्यानंतर मग 1 2 100 पण तुम्हाला ह्याच कार्डला 1 1 कार्ड एका बाजूला, हे कार्ड एका बाजूला केलं तर 11 दिसेल. मग मुलांना तुम्ही ह्याच 10 कार्ड्सच्या मदतीनं 11 12 11 12 इथून पुढचे जे नंबर्स आहेत ते नंबर्ससुद्धा तुम्ही मुलांना शिकवू शकता. सो अशा पद्धतीनं बघा, तुम्ही स्कूलमध्ये मुलं पाठवण्याच्या अगोदरच तुमची मुलं घरी पक्की होतात. आणि पॅरेंट्स, महत्त्वाची गोष्ट काय असते, स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर मुलांची संख्या जास्त असते, त्यामुळे प्रत्येक मुलाला कोणीही हाताला धरून इतकं व्यवस्थित शिकवण्यात येत नसतं. आणि त्यामुळेच काय होतं की मुलं जी आहेत तर त्यांचं पेन हातात धरण्याची पद्धत असेल तर ही चुकीची होते, किंवा त्यांचं हे बेसिकच कच्चं असतं, त्यामुळे मुलांना तिथे सगळ्यांसोबत शिकवलं जातं. जे कच्चे आणि मिडियम मुलं असतात तर ती पटकन ग्रास्प करत नाहीत, ग्रास्पिंग पॉवर प्रत्येकाची वेगवेगळी असते, त्यामुळे टीचर शिकवत राहतात परंतु जे कच्चे मुलं असतात ते मग अजूनच कच्चे राहतात. सो त्यासाठी पहिले हा जो सगळा पाया आहे तो पॅरेंट्सनी अगोदर आपल्या मुलांचा मजबूत करून घेणं खूपच गरजेचं असतं. सो मला वाटतं की बेसिक मुलांसाठी, आता पहिलीच्या मुलांसाठी मग आणखी काय घ्यायला पाहिजे, तर तुम्ही मराठीमध्ये अ आई वगैरे लेटर्स जे आहेत तेही याच पद्धतीनं फ्लॅश कार्ड्स तयार करून अ आईचे मुलांना शिकवू शकता. आणि एक नम्र विनंती अशी आहे की मुलांना कुठेही फोर्स करू नका, मुलांना त्यांच्या लेवलने जाऊ द्या. सो त्यांना फक्त शिकवा आणि तुम्ही बाजूला व्हा. सो मुलं ॲटोमॅटिक करत राहतात, कुठेही फोर्स करू नका की हे आलंच पाहिजे, हे केलंच पाहिजे, तो शेजारचा मुलगा करतोच आहे. सो डोंट फोर्स देम, बिलकुल त्यांना फोर्स करू नका. ते शिकत नसतील तर बाजूला ठेवा, दुसरी ॲक्टिव्हिटी करा, त्यांच्यासोबत खेळा, गप्पा मारा. सो या गोष्टी तुम्ही करू शकता आणि मग तुम्ही हळूच एखादी गोष्ट यातल्यापैकी समोर घेऊ शकता आणि मुलांना ती करायला लावू शकता. सो या पद्धतीनं गेलात तर तुमची मुलं कधीच मागे राहणार नाहीत. या मेथड जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे मुलं नक्कीच टॉपर बनतील याची मला खात्री आहे, कारण हा बेस जर असा पक्का झाला तर निश्चितच फाउंडेशन आहे हे. त्यामुळे हे जर तुम्ही पक्कं केलं या मेथडनी तर तुमच्या मुलांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे. सो व्हिडिओ पाहण्याबद्दल थँक्यू सो मच. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. व्हिडिओ आवडला का हे सुद्धा मला जरूर पाठवा. आणखी काही मुलांना, तुम्हाला यापेक्षा मोठ्या मुलांना वगैरे सेपरेट व्हिडिओज हवे असतील तर तेही स्पेशली लिहून मला जरूर पाठवा. शक्य झालं तर मी त्यावरसुद्धा व्हिडिओ करायचा नक्की प्रयत्न करेल. सो रिक्वेस्टनुसारच हा व्हिडिओ आपण तयार केला होता, काही हरकत नाही. आणखीही काही रिक्वेस्ट असतील तर जरूर सेंड करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.